त्या वंचितच्या संदर्भात आज त्याबद्दल भेटून जाणार आहोत. आघाडी झाली पण जागांची माहिती अशी मिळते की वंचित बरोबर आघाडी झाली शिवसेने त्यांच्या गोव्यात जागा घ्यायला. या संदर्भामध्ये मुळात मुंबई महानगरपालिकेमध्ये आज आम्ही महाविकास आघाडी पैकी शिवसेनेची ताकद आहे निर्विवाद सत्ते. त्याचे प्रमुख आज उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठीमागे एकत्र सरकार चालवत असताना सांगितलेलं होतं की तुम्ही आम्हाला आपण बरोबर घेऊन आपण मुंबईमध्ये काम करू आणि त्यावेळेस त्यांनी पॉझिटिव्ह सकारात्मक त्याच्याबद्दलचा त्यांच्याकडनं जो सिग्नल असतो तो त्या ठिकाणी दिलेला होता. आता मात्र गेले 6 महिन्यापासून राजकीय परिस्थिती बदललेली आहे. मी जी प्रेस त्या दोघांची पाहिली त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी ही सध्या महानगरपालिकेच्या संदर्भातली आहे, परंतु एकदा संबंध जुळले एकमेकांचे म्हणजे कुठं अडचणी आल्या नाही तर मग पुढं जायला अडचण येत नाही आणि त्याच्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते दोघ जणांचं एकंदरीत त्यांची युती कशा पद्धतीनं पुढं जाईल हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. पण पाठीमाग मी स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी असं बोललेलो होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांना आघाडीमध्ये ज्या राष्ट्रवादीला जागा मिळतील त्याच्यात सामावून घ्यावं, काँग्रेसचे मित्रपक्षांना काँग्रेसने सामावून घ्यावं आणि शिवसेनेचे जे मित्रपक्ष असतील त्यांनी त्यांच्या मिळालेल्या जागेतनं त्यांना सामावून घ्यावं असं आम्ही त्यावेळी सुचवलं होतं. अर्थात हे महानगरपालिकेच्या संदर्भात नव्हतं, हे लोकसभा आणि विधानसभेचं दुसऱ्या पंतप्रधानांना जवळपास दिसते की महापालिकेपर्यंत वंचित आणि ठाकरे गट हा एकत्रित नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांच्याबरोबरच असत नाही. मला काँग्रेसचं सांगता येणार नाही, काँग्रेसच्या बद्दल ते अधिकार वाढीने त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ बोलू शकतील. आमची राष्ट्रवादीची मानसिकता उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये राहण्याची आहे. अर्थात त्याच्यात ते मोठे आहेत पक्ष म्हणून संघटना म्हणून आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. आज इतर काही विषय आहेत त्याच्यामध्ये तोही विषय मी घेईन. मान्य आहे एखाद्या महत्वाच्या पोस्टवर एखाद्याची नेमणूक झाली किंवा त्यांना तिथं नेमलं गेलं तर त्यांनी ज्यांनी नेमलं गेलेलं असतं त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित करतात अशा अनेक ठिकाणी घटना घडतात आणि त्याच्यामुळं त्याच्यातूनच राज्यपाल महोदयांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असावी असं माझं स्वतःचं मत आहे. अर्थात ज्यांनी त्यांना इथं राज्यपाल महोदय म्हणून पाठवलेलं आहे त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा. उद्याच्याला ते त्यांचे वरिष्ठ आहेत, वरिष्ठांनी काय निर्णय घ्यावा हे वरिष्ठांना कुणीच सांगू शकत नाही. आम्ही पण आमच्या वरिष्ठांना तसं सांगू शकत नाही की बाबा आमच्या मनात काय ते आम्ही बोलू, परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील तसाच असतो. साधारण कमी जास्त प्रमाणामध्ये इतर पण राजकीय पक्षामध्ये तशीच परिस्थिती असते. काँग्रेस किंवा भाजप यांचे हायकमांड जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी शेवटी खालच्या लोकांना करावी लागते. राजकारणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणाच्या वेळेस येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या संदर्भातले आराखडे आखावे लागतात आणि त्याबद्दल तुम्हाला राजकीय भूमिका ही घ्यावी लागते.
आता मागं जर काढत बसलं तर अनेक गोष्टी अनेक त्या ठिकाणी निघतील, त्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस युती होती, आघाडी होती, त्या दिवसापासून पुढं मागचं झालं गेलं गंगेला मिळालं असं करून आपण पुढे गेलो तरच त्याच्यामध्ये योग्य गोष्टी घडणार आहे. दादा, पंतप्रधानांनी म्हटलं होतं की राष्ट्रवादीचा या संपूर्ण युतीला उघड उघड विरोध होता, काँग्रेसने सगळ्या स्ट्रॉंग लोक केला होता, सगळ्यांनी सगळं उघड घडणार अजूनही असं आहे का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आमचा नाराजीचा प्रश्न येतो का गैरसमज पसरवत आहे. मी तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेबरोबर त्यांनी सध्या युती केली असं प्रेसच्या माध्यमातून राज्याला महाराष्ट्राला कळालेलं. आता त्या बाबतीत आज मी ज्यावेळेस जयंतराव आम्ही सगळे जाऊ त्यावेळेस स्पष्टपणे त्यांच्याशी चर्चा करू आणि ठाकरे साहेबांच्याकडनं काय त्यांची भूमिका आहे ते समजून घेऊ, मग आम्ही त्याच्याबद्दलची आमची भूमिका मांडू. पण उद्धव ठाकरे साहेबांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून बरोबर घ्यायचं आणि ते त्यांच्या कोट्यामधनं घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मी सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रवादीचे पण काही मित्रपक्ष आहेत आणि काँग्रेसचे पण काही मित्रपक्ष आहेत, जनतेने आपापल्या कोट्यामध्ये या सगळ्यांना सामावून घेतलं तर इतरांची ना असायचं काही कारण नाही, असायचं काही कारण नाही. एकोणीस वर्ष राष्ट्रवादी उमेदवार चिंचवड आणि कसबा, सॉरी चिंचवड आणि कसबा, पिंपरी नाही चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांच्या संदर्भामध्ये आज आम्ही पार्टी लेवलला चर्चा केलेली आहे. आता आमचे मित्रपक्ष म्हणून आम्ही आघाडी म्हणून मित्रपक्ष म्हणण्यापेक्षा आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या बरोबर चर्चा करतोय आणि त्याच्यातनं चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय हा आम्ही मीडियाला सांगणारच आहोत, त्याबद्दल काळजी करू.